गुड मॉर्निंग ऑल ऑफ यू। इन प्रीवियस लेक्चर वी हैव डिस्कस अबाउट द स्किज़ोफ्रेनिया, स्किज़ोफ्रेनिया डेफिनेशन, टाइप्स, क्लासिफिकेशन एंड द डिफरेंस बिटवीन द न्यूरोसिस एंड साइकोसिस। सो इन दिस लेक्चर आई एम गोइंग टू स्टार्ट नर्सिंग डायग्नोसिस ऑफ स्किज़ोफ्रेनिया। सो फर्स्ट नर्सिंग डायग्नोसिस इज डिस्टर्ब थॉट प्रोसेस रिलेटेड टू इनएबिलिटी टू ट्रस्ट, पैनिक एंजाइटी, बायोकेमिकल फैक्टर एविडेंस बाय द डेल्यूशनल थिंकिंग, एक्सट्रीम सस्पिशियसनेस ऑफ अदर। ओके, सो स्किझोफ्रेनियाच्या डेफिनेशनमध्ये आपण पाहिलं होतं, स्किझोफ्रेनिया इज डिफाइन एज इट इज द वन ऑफ द सायकोटिक कंडिशन इन विच द थिंकिंग थॉट थिंकिंग फीलिंग्स वॉल्यूशन अँड फॅकल्टीज आर डिस्टर्ब इन द प्रेजेन्स ऑफ क्लिअर कॉन्शियसनेस विच लीड्स अ सोशल विथड्रॉवल। ठीक आहे, हे डेफिनेशन पाहिली होती, त्यामध्ये काय होत आहे, काय डिस्टर्ब होत आहे, फिलिंग, थिंकिंग, वॉल्यूशन अँड फॅकल्टी, हे काय होत आहे, डिस्टर्ब होत आहे। म्हणजे थिंकिंग डिस्टर्ब होत आहे म्हणजे डिस्टर्ब थॉट प्रोसेस, हे काय, डिस्टर्ब थॉट प्रोसेस। थॉट प्रोसेस काय होत आहे, डिस्टर्ब होत आहे, त्याच्यामध्ये काय होतं, थॉट प्रोसेस डिस्टर्ब झाल्यानंतर आता थॉट प्रोसेस डिस्टर्ब होत आहे म्हणजे त्याची थिंकिंग काय होणार, डिस्टर्ब होणार। ठीक आहे, आता थॉट प्रोसेस डिस्टर्ब झालेली आहे पेशंटची, ते कशामुळे, रिलेटेड टू इनॲबिलिटी टू ट्रस्ट। ठीक आहे, आपण कॅटाटोनिक स्किझोफ्रेनियामध्ये काही टाईप पाहिले होते, जसं डेल्युजन ऑफ रेफरन्स, डेल्युजन ऑफ पर्सिक्युशन। ठीक आहे, पर्सिक्युशन, डेल्युजन ऑफ पर्सिक्युशन, त्याच्यामध्ये काय होते, पेशंट कोणावरही ट्रस्ट करत नाही। ठीक आहे, म्हणजेच इनॲबिलिटी टू ट्रस्ट, डेल्युजनमध्ये काय होते, पेशंटला कोणावर ट्रस्ट येणार नाही। ठीक आहे, एक म्हणजे आपण इथं लिहू शकतो इनॲबिलिटी टू ट्रस्ट, किंवा मग पॅनिक एन्झायटी। ठीक आहे, पेशंट डेल्युजन पेशंटला मध्ये काय होणार, एन्झायटी तर राहणारच, जसं कोणी माझ्याबद्दल प्लॅनिंग करत असणार आहे, किंवा मग कोणी मला मारायचा प्रयत्न करत आहे, किंवा मग कोणी माझी प्रॉपर्टी हळपायचा प्रयत्न करत आहे, हे सर्व काही त्याला अशी काहीतरी त्याचं फॉल्स बिलीफ्स राहणार। ठीक आहे, त्याच्या रिलेटेड काही एन्झायटी असणार, म्हणून इथे येत आहे पॅनिक एन्झायटी। दुसरं आपण रिलेटेड टू लिहू शकतो पॅनिक एन्झायटी। ठीक आहे, पॅनिक एन्झायटी। नंतर आहे बायोकेमिकल फॅक्टर्स, बायोकेमिकल फॅक्टर। ठीक आहे, आपण इटियोलॉजीमध्ये आपण रीड केलेलं आहे की डोपामाइन इन्क्रीज झालं तर स्किझोफ्रेनिया होतो। ठीक आहे, तर बायोकेमिकल फॅक्टर, ठीक आहे, डोपामाइन काय आहे, डोपामाइन हे एक न्यूरोट्रान्समीटर आहे, त्यामध्ये जर डोपामाइन इन्क्रीज लेवल जे आहे डोपामाइनची, ते नॉर्मलपेक्षा जास्त इन्क्रीज झाली तर ते त्यामुळे होऊ शकतो स्किझोफ्रेनिया। ठीक आहे, स्किझोफ्रेनिया। ठीक आहे, आता हे तिसरं फॅक्टर आहे। ठीक आहे, जर थॉट प्रोसेस आहे ते इनॲबिलिटी टू ट्रस्ट किंवा एन्झायटी किंवा मग बायोकेमिकल फॅक्टरमुळे होत आहे। ठीक आहे, तर त्याचं एव्हिडन्स काय आहे, प्रूफ काय आहे, एव्हिडन्स बाय डेल्युजनल थिंकिंग, पेशंटची डेल्युजनल थिंकिंगमुळे। ठीक आहे, डेल्युजनल थिंकिंगमध्ये, ठीक आहे, जर पेशंटला डेल्युजन आहे, ठीक आहे, तर त्याची थिंकिंगसुद्धा डेल्युजन होणार, म्हणजे त्याला भास होणार। ठीक आहे, डेल्युजनल थिंकिंग की मला कोणतरी मारायचा प्रयत्न करत आहे, किंवा मग कोणी माझ्याबद्दल वाईट विचार करत आहे, किंवा मला कोणतरी फसवण्याचा प्रयत्न करत आहे, हे सर्व काय आहे, डेल्युजनल थिंकिंग। ठीक आहे, एकतर रिलेटेड एव्हिडन्स बाय, एव्हिडन्स बाय काय राहणार, एव्हिडन्स, डेल्युजनल थिंकिंग, किंवा मग एक्स्ट्रीम सस्पेशनस ऑफ अदर। ठीक आहे, म्हणजे कोणतरी मला फसवण्याचा प्रयत्न करत आहे, म्हणजे त्याच्यामधला शंका असणार की कोणतरी माझ्याबद्दल वाईट प्लॅनिंग करत आहे, मला मारण्याचा प्लॅनिंग करत आहे, किंवा मग जे काही माझ्यासोबत करत आहेत, जर डॉक्टर झाले किंवा फॅमिली मेंबर झाले, हे माझ्यासोबत चुकीचं करत आहे आणि मला कुठेतरी ते फसवण्याचा प्रयत्न करत आहे, असं पेशंटचं फॉल्स बिलीफ्स राहते। ठीक आहे, त्याला आपण म्हणतो एक्स्ट्रीम सस्पेशनेस ऑफ अदर, दुसऱ्याबद्दल तो असा विचार करणार की मला कोणतरी फसवण्याचा प्रयत्न करत आहे, मारण्याचा प्रयत्न करत आहे, किंवा मग कोणतरी मला फसवण्याचे प्लॅनिंग करत आहे। ठीक आहे, त्याला म्हणू आपण एक्स्ट्रीम सस्पेशनेस ऑफ अदर। तर हे केअर प्लॅन झाला, याच्यामध्ये काय होते, थॉट प्रोसेस डिस्टर्ब होत आहे। ठीक आहे, डेफिनेशनमध्ये आपण पाहिलं होतं स्किझोफ्रेनियाच्या की जिथं काय होते, थिंकिंग पॅटर्न डिस्टर्ब होते। ठीक आहे, म्हणून इथे येणार डिस्टर्ब द थॉट प्रोसेस, पेशंटची थॉट प्रोसेस डिस्टर्ब होत आहे। ठीक आहे, कारण की त्याला डेल्युजन झालेलं आहे, तर थॉट प्रोसेस डिस्टर्ब झालेलं आहे। आता त्याचं रिलेटेड काय, कशामुळे त्याचं रिझन काय, कशामुळे थॉट प्रोसेस डिस्टर्ब होत आहे, तर ते आपल्याला लिहावं लागणार, म्हणून रिलेटेड टू इनॲबिलिटी टू ट्रस्ट, म्हणजे कोणावर तो ट्रस्ट नाही करणार, इनॲबिलिटी टू ट्रस्ट, फर्स्ट
झालं फर्स्ट, ठीक आहे. सेकंड इज पॅनिक एन्झायटी, ठीक आहे. बायोकेमिकल, थर्ड वन इज बायोकेमिकल फॅक्टर, ठीक आहे. याच्यामुळे काय होणार, थॉट प्रोसेस डिस्टर्ब होणार. तर आपल्याला तिथं प्रूफ द्यावं लागते की कशामुळे हे सर्व आपल्याला माहीत पडलं, ठीक आहे. म्हणून एव्हिडन्स बाय, काय एव्हिडन्स आहे तुमच्याकडे की थॉट प्रोसेस डिस्टर्ब झाली हे सर्व कारणामुळे. जसं पहिलं कारण आहे इनॅबिलिटी टू ट्रस्ट, पॅनिक एन्झायटी किंवा मग बायोकेमिकल फॅक्टर, ठीक आहे. आता एव्हिडन्स काय, डेल्युजनल थिंकिंग, पेशंटची डेल्युजनल थिंकिंग सांगते की पेशंटची जे काही थॉट प्रोसेस आहे ते डिस्टर्ब झालेलं आहे, ठीक आहे. फर्स्ट रिझन आहे, ठीक आहे. सेकंड रिझन इज एक्स्ट्रीम सस्पेशनेस ऑफ अदर, एक्स्ट्रीम सस्पेशनेस ऑफ अदर. आपण टाईप्समध्ये पाहिले होते पेशंटच्या की पर्सिक्युशन, पर्सिक्युशन डेल्युजनमध्ये पेशंटला भास होते की कोणतरी त्याला त्याला मारण्याचं प्लॅनिंग करत आहे किंवा त्याच्याबद्दल कोणतरी वाईट विचार करत आहे, ठीक आहे. असं पेशंटला फॉल्स बिलीव्स होत राहते, ठीक आहे. त्याला आपण म्हणू एक्स्ट्रीम सस्पेशनेस ऑफ अदर. हे झालं पहिलं केअर प्लॅन, ठीक आहे. जर आपण जर पेशंटमध्ये काही सिम्टम्स आहेत की ते निगेटिव्ह आणि पॉझिटिव्ह, ठीक आहे. असे दोन सिम्टम्स असतात, त्यापैकी पॉझिटिव्ह सिम्टम्स इथे दिसणार आहे, ठीक आहे. पॉझिटिव्ह सिम्टम्स काय, डेल्युजन प्रेझेंट राहणार, हॅल्युसिनेशन प्रेझेंट राहणार, पॉझिटिव्ह सिम्टम्स, ठीक आहे. त्यामध्ये डेल्युजनल प्रेझेंट राहणार, हॅल्युसिनेशन प्रेझेंट राहणार, हायपर स्पीच प्रोडक्शन आणि हायपर मोटार ॲक्टिव्हिटी, ठीक आहे. हे सर्व तिथे प्रेझेंट राहणार, ठीक आहे. त्याला आपण म्हणतो पॉझिटिव्ह सिम्टम्स. सो जर जर तुम्हाला क्वेश्चन असा विचारला पेशंट ऑफ एक्स वाय झेड इज ॲडमिटेड इन द सायकॅट्रिक हॉस्पिटल ऑर सायकॅट्रिक वॉर्ड, देन द ॲन्सर द फॉलोविंग क्वेश्चन, ठीक आहे. अगर त्यामध्ये नर्सिंग डायग्नोसिस विचारले तर तुम्हाला कॉलम बनवावं लागणार, ठीक आहे. असेसमेंट, ठीक आहे. नर्सिंग डायग्नोसिस, गोल, इंटरव्हेन्शन, ठीक आहे. इम्प्लिमेंटेशन अँड इव्हॅल्युएशन, ठीक आहे. असं असे कॉलम्स तुम्हाला बनवावं लागतील, ठीक आहे. 1, 2, 3, 4, 5, 6 असे 6 तुम्हाला कॉलम्स बनवावे लागतील. जर पेशंटचं विचारलं की एक्स वाय झेड पेशंट हा सायकॅट्रिक किंवा मग मेंटल वॉर्डमध्ये मेंटल हॉस्पिटलला भरती आहे, तर तुम्हाला केअर प्लॅन लिहायचे. जर असा क्वेश्चन विचारला तर तुम्हाला असे कॉलम्स बनवावे लागतील. जर एक्झाममध्ये फक्त असं विचारलं की राईट डाऊन द नर्सिंग डायग्नोसिस अकॉर्डिंग टू द प्रायोरिटी, राईट डाऊन द नर्सिंग डायग्नोसिस अकॉर्डिंग टू प्रायोरिटी, जर असा क्वेश्चन विचारला तर तुम्हाला फक्त जे मी खालच्या जे काही पॅटर्न आज शिकवणार आहे त्या पॅटर्नमध्ये तुम्हाला लिहावं लागणार, ठीक आहे. तर पॅटर्न आहे नर्सिंग डायग्नोसिस, जर एक्झाममध्ये विचारलं की राईट डाऊन द नर्सिंग डायग्नोसिस अकॉर्डिंग टू प्रायोरिटी, तर कसं लिहिणार बघा. सर्वात आधी नर्सिंग डायग्नोसिस लिहायचा. डिस्टर्ब थॉट प्रोसेस रिलेटेड टू द इनॅबिलिटी टू ट्रस्ट, पॅनिक एन्झायटी, बायोकेमिकल फॅक्टर, एव्हिडन्स बाय, डेल्युजनल थिंकिंग, एक्स्ट्रीम सस्पेशनेस ऑफ अदर, ठीक आहे. तर नंतर लिहायचं गोल, ठीक आहे. जर आपण पेशंटला, ठीक आहे, नर्सिंग डायग्नोसिस अगर लिहित आहे तर आपण नर्सिंग पेशंटला नर्सिंग केअर दिल्यानंतर पेशंटमध्ये काय सुधारणा यायला पाहिजे, ठीक आहे. जसं द पेशंट विल एलिमेट द पॅटर्न ऑफ डेल्युजनल थिंकिंग, एलिमेट द पॅटर्न ऑफ डेल्युजनल थिंकिंग, ठीक आहे. म्हणजे जर आपण पेशंटला केअर प्लॅन, द परफेक्ट केअर प्लॅन तयार करून पेशंटला केअर दिली, तर पेशंट केअर दिल्यानंतर पेशंटचं जे काही डेल्युजनल थिंकिंग पॅटर्न आहे ते काय होणार, एलिमिनेट म्हणजे रेड्यूस होणार, ठीक आहे. म्हणजे खतम होऊन जाणार, ठीक आहे. जे काय डेल्युजनल थिंकिंगचं जे काही पॅटर्न आहे ते काय होणार, पेशंटचं कमी होणार किंवा मग खतम होऊन जाणार, ठीक आहे. त्याला आपण म्हणू एलिमिनेट द पॅटर्न ऑफ द डेल्युजनल थिंकिंग, ठीक आहे. केअर दिल्यानंतर पेशंटचं काय होणार, जे काही डेल्युजनल पॅटर्न थिंकिंगचं जे काही पॅटर्न आहे, ठीक आहे, ते सर्व खतम होऊन जाणार, ठीक आहे. सेकंड गोल इज डेव्हलप ट्रस्ट इन अदर, डेव्हलप ट्रस्ट इन अदर म्हणजे दुसऱ्यांचं जे काही आहे, फॅमिली मेंबर असो किंवा नर्स असो किंवा डॉक्टर असो, यांच्या रिलेटेड काय होणार, ट्रस्ट डेव्हलप होणार, ठीक आहे. डिग्रीज द एन्झायटी लेवल, पेशंटला केअर दिल्यानंतर काय होणार, जे काही पेशंटची एन्झायटी आहे ती काय होणार, डिग्रीज व्हायला पाहिजे, ठीक आहे. इम्प्रूव्ड रियालिटी ओरिएंटेड, ठीक आहे. जे काही पेशंटची जे काही डेल्युजनमध्ये गेलेला आहे पेशंट, त्याला ठीक आहे बाहेर काढल्यानंतर पेशंटचं जे काही आहे थिंकिंग ते काय होणार, रियालिटी बेसवर राहणार, रियालिटी बेसवर राहणार, ठीक आहे. आणि पेशंट ओरिएंटेड होणार, ठीक आहे. असं केअर प्लॅन आपल्याला इथे तयार करायचं आहे, ठीक आहे. तर
सिरियल नंबर, नर्सिंग इंटरवेंशन अँड रॅशनल, ठीक आहे, इंटरवेंशन अँड रॅशनल असे दोन कॉलम करायचे आहे, नर्सिंग इंटरवेंशन अँड रॅशनलचे, ठीक आहे. जर क्वेश्चन विचारला की राईट डाऊन द नर्सिंग केअर प्लॅन अकॉर्डिंग टू द प्रायोरिटी, ठीक आहे, असा जर क्वेश्चन विचारला तर हा फॉर्मॅट तयार कराय, हा फॉर्मॅट फॉलो करायचा आहे. फर्स्ट वन इज नर्सिंग डायग्नोसिस, देन गोल, ठीक आहे, देन मेक अ कॉलम. फर्स्ट वन इज नर्सिंग इंटरवेंशन अँड सेकंड कॉलम इज रॅशनल, ठीक आहे. सो फर्स्ट नर्सिंग इंटरवेंशन इज असेस द टाईप ऑफ डेल्युजन अँड कंटेंट ऑफ डेल्युजन विथ द व्हायटल सायन्स, ठीक आहे. जर पेशंट डेल्युजनचा पेशंट असला तर सर्वात आधी काय करणार आपण, सर्वात आधी व्हायटल सायन्स चेक करणार की पेशंटची फीवर वाढलेली आहे का, काहीतरी रेस्पिरेशन रेट वाढलेला आहे का, किंवा पल्स रेट वाढलेला आहे का, हे मस्ट आहे, ठीक आहे. तर व्हायटल सायन्स सर्वात आधी चेक करणार, नंतर चेक करणार पेशंटचं डेल्युजनल डेल्युजन कसं आहे, डेल्युजन कसं आहे, टाईप्स कोणत्या टाईपचं डेल्युजन आहे, कोणत्या कॅटेगरीमध्ये त्या डेल्युजन, कोणत्या कॅटेगरीचं आहे, नंतर त्या डेल्युजनचे कंटेंट काय, कशामुळे तो डेल्युजन झालेला आहे, एक तर डेल्युजन ऑफ रेफरन्स राहणार, डेल्युजन ऑफ ग्रँडिओसिटी किंवा मग डेल्युजन ऑफ पर्सिक्युशन, ठीक आहे, असे काहीतरी डेल्युजनचे टाईप्स आहे, ठीक आहे. जे काही डेल्युजन आहे, या डेल्युजन जे काही पेशंटचे डेल्युजन आहे हे कोणत्या क्रायटेरियामध्ये बसते आणि त्याची इडिओलॉजी काय आहे, ठीक आहे, हे सर्व जाणून घ्यायची जबाबदारी असते नर्सची, ठीक आहे. तर हे सर्व आपल्याला माहीत असायला पाहिजे, ठीक आहे. तर हे कशासाठी, कशा त्याचं रिझन काय आहे, कशासाठी आपण जे काय डेल्युजन आहे याचं ड्युरेशन वगैरे, फ्रिक्वेन्सी किंवा मग टाईप्स कोणता आहे हे कशासाठी जाणून घ्यायला पाहिजे, ठीक आहे. सर्वात आधी रॅशनल काय त्याचा, ठीक आहे. द रॅशनल इज प्रोव्हाइड द बेसलाईन डाटा, ठीक आहे. आपल्याला काय करते, पेशंटची जे काही बेसलाईन डाटा आहे जी, ठीक आहे, ते आपल्याला प्रोव्हाइड करते, ठीक आहे. आणि त्याच्यावरून मग आपण नर्सिंग केअर प्लॅन तयार करणार, ठीक आहे. प्रोव्हाइड द बेसलाईन डाटा टू डेव्हलप अ इफेक्टिव्ह केअर प्लॅन, ठीक आहे. या इन्फॉर्मेशन जे काही पेशंटची इन्फॉर्मेशन घेतलेली आहे आपण, या इन्फॉर्मेशनवरून आपल्याला इफेक्टिव्ह केअर प्लॅन तयार करता येणार, ठीक आहे. नेक्स्ट इज चेक द पेशंट्स हिस्ट्री टू नो ड्युरेशन इंटेन्सिटी फ्रिक्वेन्सी ऑफ द डेल्युजन, ठीक आहे. पेशंट हिस्ट्री, पेशंटची हिस्ट्री घ्यायची नर्सेसची जबाबदारी असते. पेशंटची हिस्ट्री घेतल्यानंतर त्यामध्ये ड्युरेशन ऑफ द डेल्युजन, इंटेन्सिटी ऑफ द डेल्युजन, फ्रिक्वेन्सी ऑफ द डेल्युजन हे आपल्याला चेक करायला पाहिजे, ठीक आहे. आता त्याचा रिझन काय आहे, का बरं रॅशनल, ठीक आहे, रॅशनल काय आहे, का बरं आपण हे सर्व फ्रिक्वेन्सी इंटेन्सिटीचे का बरं चेक करायला पाहिजे. टू नो द इटोलॉजी ऑफ डिसीज अँड इट हेल्प्स टू प्रोव्हाइड ॲक्च्युअल केअर अकॉर्डिंग टू द नीड्स ऑफ द पेशंट, ठीक आहे. जे काही पेशंटचे नीड्स आहे, पेशंटला कोणता डेल्युजन झालेला आहे, तर आपल्याला प्रत्येकाचे डेल्युजनची जे काही केअर प्लॅन्स आहे किंवा मग केअर प्रोव्हायडिंग आहे ते प्रत्येकाची वेगळी आहे, ठीक आहे. तर पेशंटला कोणतं डेल्युजन झालेलं आहे त्याच्या बेसिसवरच आपण पेशंटला केअर देणार आहे, ठीक आहे. तर म्हणून आपण इथे इटोलॉजी सर्वात पहिले हिस्ट्री वगैरे चेक करणार आणि मग पेशंटची इटोलॉजी काढणार आणि इटोलॉजीवरून आपण अकॉर्डिंग टू पेशंट नीड, ठीक आहे, त्याला आपण केअर देणार, ठीक आहे. थर्ड वन इज अ इन्करेज द पेशंट टू एक्सप्रेस फीलिंग ॲज मच ॲज पॉसिबल, ठीक आहे. पेशंटला एक्सप्रेस इन्करेज करणार की त्याची फीलिंग तो सांगायसाठी, ठीक आहे. पेशंटला इन्करेज करणार की जे काही त्याच्यामध्ये फिलिंग्स आहे ते सर्व सांगायसाठी, का बरं, कारण की पेशंटच सांगू शकतो की त्याच्यावर ॲक्च्युअल काय परिणाम झालेला आहे, ठीक आहे. पेशंट कसा फील करत आहे, काय फील करत आहे, हे फक्त पेशंटच सांगू शकतो. म्हणून आपण पेशंटला सांगायचं, पेशंटला इन्करेज करायचं की तुमची जी फिलिंग्स आहे ते आम्हाला सांग, ठीक आहे. तर आता याचं रिझन काय आहे, ठीक आहे. प्रोव्हाइड द रिलीफ फ्रॉम स्ट्रेस, प्रोव्हाइड रिलीफ फ्रॉम स्ट्रेस. जे काही पेशंट अगर असं म्हणतो ना की तुझं दुःख मला सांग म्हणजे तुला चांगलं वाटेल, तेच इथं फॉर्म्युला यूज केलेला आहे. म्हणजे पेशंटला आपण इन्करेज केलं की त्याच्या फिलिंग एक्सप्रेस करण्यासाठी तर काय होणार, पेशंटला रिलीफ वाटणार, ठीक आहे. पेशंटचे जे काही स्ट्रेस आहे ते सर्व काय होणार, कमी होणार, ठीक आहे. देन नेक्स्ट, यूज सेम स्टाफ ॲज फार ॲज पॉसिबल, बी होनेस्ट, कम्युनिकेट पोलाइटली, ठीक आहे. का बरं बघा, त्याचं रिझन काय आहे, रॅशनल काय आहे, रिझन काय, डेव्हलप अ ट्रस्ट, ट्रस्ट डेव्हलप करण्यासाठी, ठीक आहे, आपण कम्युनिकेट पोलाइटली, ठीक आहे, पोलाइटली बोलणार, होनेस्ट राहणार आणि जे काही स्टाफ केअर देत आहे ते सर्व रोज ॲज फार ॲज पॉसिबल सेमच राहणार आहे, ठीक आहे. कम्युनिकेशन हेल्प्स टू पेशंट अंडरस्टँडिंग अँड मेंटेन IPR, इंटरपर्सनल रिलेशनशिप, ठीक आहे.
पेशंटसोबत आपण ऑनेस्टली आणि पोलाईटली बोललो तर काय होणार, पेशंट आपल्याला कॉपरेट करणार आणि इंटरपर्सनल रिलेशनशिप डेव्हलप होणार आणि पेशंट आणि आपल्यामध्ये सेल्फ म्युच्युअल अंडरस्टँडिंग डेव्हलप होणार, ठीक आहे. त्याच्यामुळे पेशंटसोबत कम्युनिकेट पोलाईटली करायला पाहिजे, बी होनेस्ट अँड यूज अ सेम स्टाफ ॲज फार ॲज पॉसिबल. नेक्स्ट वन इज रिमूव ऑल द शार्प आर्टिकल ऑर ऑब्जेक्ट अवे फ्रॉम द पेशंट ऑर पेशंट स्वॉट, ठीक आहे. म्हणजे बघा, जे काही शार्प ऑब्जेक्ट आर्टिकल्स आहे, ऑब्जेक्ट्स आहे, ते पेशंटच्या वॉर्डमधून किंवा पेशंटच्या पासून आपण दूर करायला पाहिजे. कारण की पेशंट काय करते डेल्युजनमध्ये, काय करते की पेशंट स्वतःला हार्म करू शकते किंवा मग दुसऱ्याला पण हार्म पोहोचू शकते, ठीक आहे. जसं आपण पाहिलं होतं पोस्ट स्किझोफ्रेनिक डिप्रेशन, पोस्ट स्किझोफ्रेनिक डिप्रेशन याच्यामध्ये काय होतं, डिप्रेशन काही प्रमाणात प्रेझेंट राहते, त्याच्यामुळे काय होतं तिथं सुसायडल अटेम्प्ट जास्त असते, ठीक आहे. तर तो पेशंट काही पण तिथं शार्प ऑब्जेक्ट असणार तर घेऊन स्वतःला आपण हार्म पोहोचू शकते किंवा मग दुसऱ्याला पण पोहोचू शकते, म्हणून आपण पेशंटच्या जवळ आसपास कोणतेही शार्प ऑब्जेक्ट ठेवणार नाही, ठीक आहे. तर आता याचं रॅशनल काय आहे, ठीक आहे. हेल्प्स टू रिड्यूस द रिस्क ऑफ सुसाईड अँड हार्म टू अदर, ठीक आहे. दुसऱ्याला पण हार्म पोहोचणार नाही आणि जे काही सुसाइडल रिस्क आहे ते पण कमी होणार. रिड्यूस इन्व्हायरमेंटल ट्रेगरिंग फॅक्टर, इन्व्हायरमेंटल ट्रेगरिंग फॅक्टर. नेक्स्ट वन इज एज्युकेट टू पेशंट ऑर पेशंट फॅमिली मेंबर्स अबाउट द डिसीज कॉम्प्लिकेशन मेडिकेशन अँड साइनल सिम्टम्स अँड फॉलोअप, ठीक आहे. पेशंटला किंवा पेशंटच्या रिलेटिव्हला आपण डिसीजबद्दल, डिसीजच्या साईन अँड सिम्टम्स कॉम्प्लिकेशन अँड मेडिकेशनबद्दल आपण काय करणार पेशंटला आणि पेशंट किंवा मग पेशंटच्या रिलेटिव्हला आपण सांगणार, ठीक आहे. आता जे रॅशनल काय, इट हेल्प्स टू इन्क्रीज अ नॉलेज अँड अ ट्रस्टेड पेशंट ट्रीटमेंट, ट्रस्ट पेशंट ट्रीटमेंट. म्हणजे बघा, पेशंट नाही, ठीक आहे, पेशंटच्या जे काही ट्रीटमेंटवर ट्रस्ट डेव्हलप करण्यासाठी आपण इथं पेशंटला इन्फॉर्मेशन सांगणार, म्हणजेच पेशंटचं जे काही आहे एज्युकेट करणार डिसीजबद्दल किंवा मग पेशंटच्या फॅमिलीला आपण एज्युकेट करणार, ठीक आहे. देन नेक्स्ट नर्सिंग डायग्नोसिस इज इनएफेक्टिव्ह हेल्थ मेंटेनन्स टू इनएबिलिटी टू ट्रस्ट एक्स्ट्रीम सस्पिशनेस एव्हिडन्स बाय पुअर डायट इनटेक इनएड्युकेट फूड अँड फ्लुइड इनटेक डिफिकल्टी इन फॉलोइंग अस्लीप, म्हणजे डिफिकल्टी ऑफ स्लीप, ठीक आहे. जे काही हायपर मोटर बिहेवियरमध्ये आपण पाहिलं होतं की जे काही पेशंटची जे काही ॲक्टिव्हिटी आहे ते काय होणार, हायपर होऊन जाणार. त्यामध्ये काय होणार, काय होणार, पेशंट स्वतःला रेस्ट नाही देऊ शकत, ठीक आहे. पेशंट कंटिन्युअसली जे मनात आलं ते सर्व ॲक्टिव्हिटी ते करत राहणार, ठीक आहे. नंतर रिजिडिटीचा त्याला प्रॉब्लेम होणार, ठीक आहे. मुवमेंट त्याला करता येणार नाही, ठीक आहे. ते सर्व रिजिडिटीचा त्याला प्रॉब्लेम येतो, ठीक आहे. हे आपण पाहिलं होतं, ठीक आहे. त्यामध्येच बघा, इनएफेक्टिव्ह केअर प्लॅन काय आहे, इनएफेक्टिव्ह हेल्थ मेंटेनन्स, ठीक आहे. पेशंट काय करणार, स्वतःची हेल्थ मेंटेन करू शकणार नाही. जे काही डेली ॲक्टिव्हिटीज असते सकाळी उठल्यापासून ते संध्याकाळी झोपेपर्यंत जे काही नॉर्मल डेली ॲक्टिव्हिटी जे काही असते आपली, ते सर्व ते फॉलो करू शकणार नाही, ठीक आहे. ज्यालाच म्हणू आपण इनएफेक्टिव्ह हेल्थ मेंटेनन्स, ठीक आहे. रिलेटेड टू इनएबिलिटी टू ट्रस्ट एक्स्ट्रीम सस्पिशनेस, ठीक आहे. कशाच्या रिलेटेड असणार, इनएबिलिटी ट्रस्ट, कुणावर ट्रस्ट नसणार किंवा मग काहीतरी सस्पेशनेस असणार, ठीक आहे. आता सस्पेशनेस मीन्स कुणावर विश्वास नसणे किंवा मग त्याला भास असणे की कोणी आपल्याबद्दल काहीतरी प्लॅनिंग करत आहे किंवा मग कोणतरी आपल्याला जहर देत आहे, ठीक आहे. जेवणामध्ये कोणतरी जहर वगैरे मिळून देत आहे, ठीक आहे. असं त्याला फॉल्स बिलीफ राहणार, भास होणार, ठीक आहे. एव्हिडन्स बाय, एव्हिडन्स काय आहे बघा, पुअर डायट इनटेक, ठीक आहे. पुअर डायट इनटेक, पेशंट कमी जेवत आहे याच्यावरून आपण अंदाज लावू शकतो की हेल्थ मेंटेनन्स होत नाही आहे पेशंटची, ठीक आहे. नंतर दुसरा एव्हिडन्स काय आहे, इनएडिक्वेट फूड अँड फ्लुइड इनटेक, ठीक आहे. जे काही दिवसभरात आपण जे काही पेशंटचं शेड्यूल पाहतो, ठीक आहे, तिथे अगर पेशंट दिवसभरातून बरोबर जेवण नाही करत आहे किंवा मग पाणी वगैरे फ्लुइड वगैरे इनटेक कमी करत आहे, तर त्याच्यावरून आपण म्हणू शकतो की पेशंटचं जे काय आहे हेल्थ मेंटेनन्स ते व्यवस्थित होत नाही आहे, ठीक आहे. हे एक एव्हिडन्स आहे. डिफिकल्टी इन फॉलिंग स्लीप, म्हणजे डिफिकल्टी टू स्लीप, पेशंट काय होत आहे, जे स्लीप जे ड्युरेशन आहे स्लीपचा ते व्यवस्थित ड्युरेशन फॉलो नाही करत आहे, व्यवस्थित तो जेवढे नॉर्मली जेवढे घंटे तो झोप घेत आहे थोडी तो स्लो झोप घेत नाही आहे, ठीक आहे. नंतर आहे गोल, ठीक आहे. आता आपण पेशंटला केअर दिल्यानंतर पेशंटचं आउटपुट काय यायला पाहिजे, ठीक आहे. फर्स्ट वन इज अ मेंटेन द ॲड्युकेट न्यूट्रिशन
हायड्रेशन अँड एलिमिनेशन, ठीक आहे, मेंटेन द ॲडिकेट न्यूट्रिशन, पेशंटला जे काही आहे न्यूट्रिशन ॲडिकेट भेटणार केअर दिल्यानंतर, आणि पेशंटचं हायड्रेशन, ठीक आहे, जे काही आहे हायड्रेशन ते पेशंट मेंटेन राहणार, ठीक आहे, अँड एलिमिनेशन, एलिमिनेशन म्हणजे जे काही युरिन आउटपुट असते, ठीक आहे, स्टूल आउटपुट, युरिन आउटपुट जे काही असते ते सर्व एलिमिनेशनमध्ये येतात, ठीक आहे, ते सर्व डेली ॲक्टिव्हिटीमध्ये मेंटेन होणार, ठीक आहे. नेक्स्ट इज मेंटेन ॲडिक्युएट स्लीप अँड रेस्ट, ठीक आहे, पेशंट काय करणार, ॲडिक्युएट स्लीप घेणार आणि रेस्ट पण घेणार, ठीक आहे. देन नेक्स्ट इज टेक अ मेडिकेशन ॲज ॲडमिनिस्ट्रेट, ठीक आहे, जे काही मेडिकेशन आहे पेशंट ट्रस्टफुली घेणार आणि तो ट्रीटमेंटवर विश्वास करणार, ठीक आहे. देन नेक्स्ट इज इंटरव्हेन्शन अँड रॅशनल, ठीक आहे. फर्स्ट वन इज असेस द पेशंट्स कंडिशन दॅट इज मालन्यूट्रिशन और डिहायड्रेशन अँड वायटल साइन, ठीक आहे, वायटल साइन. ठीक आहे, वायटल साइन, ठीक आहे. बघा आता असेस पेशंट कंडिशन, सर्वात आधी आपण बेसलाईन डेटा असेस करणार आहे, ठीक आहे, पेशंटचं व्हायटल साईन्स चेक करणार आहे आणि पेशंटचं इनपुट आउटपुट चेक करणार आणि पेशंटचे माल न्यूट्रिशन लेवल पण चेक करणार आणि डिहायड्रेशन आहे का पेशंटला ते आपण चेक करणार, ठीक आहे. आता हे कशासाठी चेक करणार, रॅशनल काय आहे बघा, इफ द पेशंट पेशंट डिल्युजन रिलेटेड टू फूड, पेशंट डिल्युजन रिलेटेड टू फूड, सो पेशंट मे रिफ्यूज टू ईट बिकॉज पेशंट बिलीव दॅट फूड इज पॉइजनस, ठीक आहे. आता पेशंटला पेशंटचं जे काही आहे डिल्युजन ते काय फूडच्या रिलेटेड आहे, त्याला पेशंटला असं फील होते की आपल्याला जे काही जेवण देत आहे किंवा जे काही आपल्याला खायला देत आहे ते सर्व काय करत आहे त्यामध्ये काहीतरी जहर वगैरे किंवा पॉइजन वगैरे मिसळून देत आहे, असं पेशंटचं फॉल्स बिलीफ असतं, ठीक आहे. पण ते बिलीफ्स आहे पेशंटचे फॉल्स, ठीक आहे, म्हणून तो पेशंट काय करते, तो रिफ्यूज करते इटला, म्हणजे तो नाकारते, मी जेवणार नाही, मी नाही खात, मला काहीतरी मिसळून दिलेलं आहे असं त्याला शंका येते, ठीक आहे. नेक्स्ट इज मॉनिटर फ्लुईड अँड फूड इनटेक, ठीक आहे, जे काही पेशंट डेली जे काही पियत आहे खात आहे त्याच्यावर काय करणार, आपण मॉनिटर करणार म्हणजे चेक करत राहणार, ठीक आहे. आता त्या रिझन काय, पेशंट फिजिओलॉजिकल प्रॉब्लम्स इज अ फर्स्ट प्रायोरिटी, ठीक आहे, अँड पेशंट इज अवेअर अबाउट द नीड्स ऑफ फूड, ठीक आहे. आता पेशंटचं मॉनिटर केल्यानंतर आपण पेशंटला सांगू शकतो किंवा पेशंटच्या फॅमिलीला सांगू शकतो की फूड घेत नाही आहे किंवा इंटेक जे काय कमी झालेलं आहे त्याच्यामुळं फिजिकली त्याला प्रॉब्लेम होऊ शकते, म्हणून पेशंट फिजिकल प्रॉब्लम इज अ फर्स्ट प्रायोरिटी. फिजिकली अगर पेशंट हेल्दी राहणार तर पेशंटला त्रास कमी होणार, ठीक आहे, म्हणून आपण फिजिकली जे काय फिजिओलॉजिकल जे काही प्रॉब्लेम आहे त्याला आपण फर्स्ट प्रायोरिटी देऊन सॉल्व्ह करणार, ठीक आहे. देन पेशंट इज अवेअर अबाउट द नीड्स ऑफ द फूड, पेशंटला फूडबद्दल अवेअर करायचं आहे की. नेक्स्ट इज इफ पेशंट इज इन डिल्युजन, सो पेशंट नॉट हॅव्हिंग अ ट्रस्ट ऑन एनी वन, दॅट्स वाय प्रोव्हाइड अ पॅकेट फूड, फ्रुट्स अँड एग, ठीक आहे. जर पेशंटला काय होते, पेशंट डिल्युजनमध्ये आहे त्यामुळं पेशंटला काय होणार, कोणावर ट्रस्ट राहणार नाही आणि काही पण त्याला दिलं खायलासाठी तर तो रिफ्यूज करणार, ठीक आहे. त्याच्यामुळं काय होते, पेशंटला आपण काय करणार, बघा काय करायला पाहिजे आपण पेशंटला, तर पेशंटला आपण पॅकेट फूड द्यायला पाहिजे. साठी रॅशनल काय, टू इन्शुअर दॅट सेल्फ केअर नीट आर मेट, ठीक आहे. आता पेशंटला पॅकेट फूड दिल्यानंतर पेशंट काय करणार, स्वतःच्या हाताने पॅकेट फूड काय करणार, ओपन करणार आणि तो ईट करणार, ठीक आहे. आता ईट केल्यानंतर त्याला आता तो स्वतःच्या हाताने फोल्ड जे काही पॅकेट ओपन केलं आणि तो स्वतःच्या हाताने खाणार, त्यामुळं त्याला काय वाटणार की याच्यामध्ये काहीतरी मिसळलेलं नाही आहे, ठीक आहे, त्यामुळं मी बिंदास हे माझ्या हाताने ओपन केलं तर मी खाऊ शकतो असं त्याला काय होणार, त्याला ट्रस्ट राहणार, ठीक आहे. तर त्यामुळे त्याला पॅकेट फूड प्रोव्हाइड करायचं म्हणजे त्याला असं जे काही त्याच्या मनामध्ये जे काही शंका असते ते शंका राहणार नाही, ठीक आहे. नेक्स्ट इज इन स्लीपलेसनेस म्हणजेच अस्लीप, ठीक आहे, कंडिशन अँड इन एन्झायटी कंडिशन प्रोव्हाइड अ लेस स्टिम्युलेटिंग इन्व्हायरमेंट, ठीक आहे. स्लीप कंडिशन असो किंवा एन्झायटी कंडिशन असो, तिथे त्या कंडिशनमध्ये पेशंटला आपण लेस स्टिम्युलेटिंग इन्व्हायरमेंट प्रोव्हाइड करायला पाहिजे, ठीक आहे. म्हणजेच बघा डिम लाईट, ठीक आहे, जे काही आहे पेशंटचं जे काही वॉर्ड असते किंवा रूम असते त्यामध्ये डिम लाईट असायला पाहिजे, कम्फर्ट बेड असायला पाहिजे आणि लेस नॉईज, ठीक आहे, कमी आवाज असायला पाहिजे, त्याला आपण म्हणतो, ठीक आहे, लेस स्टिम्युलेटिंग इन्व्हायरमेंट फॉर पेशंट.
ठीक आहे. देन इज द रिझन काय आहे बघा, पेशंट फील कम्फर्टेबल इन लेस स्टिम्युलेटिंग इन्व्हायरमेंट. ठीक आहे, लेस स्टिम्युलेटिंग इन्व्हायरमेंटमध्ये पेशंट काय करतो, बेटर फील करू शकतो. ठीक आहे, ठीक आहे. बिझी शेड्यूल राहणार, ठीक आहे, दिवसभर यायचं, त्यामुळे तो दुसरीकडं लक्ष देणार नाही, त्याला आपण म्हणतो माइंड डायव्हर्ट थेरपी. ठीक आहे. नेक्स्ट इज ऑलो पेशंट टू ओपन द सील्ड मेडिकेशन. ठीक आहे, आता माहीत आहे आपल्याला पेशंटला असं फॉल्स बिलीव राहते की कोणतरी आपल्याला काहीतरी मिसळून देत आहे किंवा झहर वगैरे देऊ शकते. ठीक आहे, असं पेशंटला फॉल्स बिलीव्स असते, ठीक आहे, डेल्युजन असते. त्याच्यामुळे आपण पेशंटला काय करणार, पॅकेट फूड देणार आणि पॅकेट पॅक्ड मेडिकेशन देणार आणि पेशंटला सांगणार की हे जे काही पॅक मेडिकेशन तूच फोडून तुझ्या हाताने घे. ठीक आहे, ठीक आहे. म्हणून अलो पेशंट टू ओपन द सील्ड मेडिकेशन. ठीक आहे, आता टू रिझन काय, टू मेंटेन द ट्रस्ट ऑफ पेशंट. जे काय पेशंटचं ट्रस्ट आहे ते मेंटेन ठेवण्यासाठी. ठीक आहे, याच्यामुळे पेशंट मेडिकेशन घेणार किंवा मग नर्स किंवा जे काही रिलेटिव्ह असतात पेशंटचे, त्यांनी अगर मेडिकेशन काढून अगर स्वतःच्या हाताने अगर पेशंटला दिले तर पेशंट काय करणार, रिफ्यूज करणार, कारण की त्याला ट्रस्ट नसतो. ठीक आहे, नेक्स्ट इज मॉनिटर द पेशंट एलिमिनेशन पॅटर्न. इफ कॉन्स्टिपेशन प्रेझेंट देन प्रोव्हाइड द मेडिकेशन टू पेशंट फॉर एस्टॅब्लिश अ रेग्युलॅरिटी. ठीक आहे, मॉनिटर जे काही एलिमिनेशन पॅटर्न आहे ते सर्व मॉनिटर करणार आणि त्यामध्ये जर कॉन्स्टिपेशनचा प्रॉब्लेम आला असला पेशंटला तर त्याला आपण काय करणार, मेडिकेशन प्रोव्हाइड करणार कॉन्स्टिपेशनची साठी, कारण कॉन्स्टिपेशन हटवण्यासाठी आणि कशासाठी की एस्टॅब्लिश अ रेग्युलॅरिटी, मेडिकेशन देणार फॉर मेंटेन द रेग्युलॅरिटी ऑफ एलिमिनेशन. ठीक आहे, मॉनिटर पेशंट एलिमिनेशन पॅटर्न. ठीक आहे, मॉनिटर करणार, नंतर आपण त्याला काय करणार, कॉन्स्टिपेशन अगर पेशंटला कॉन्स्टिपेशन असलं तर त्याला आपण मेडिकेशन देऊन कॉन्स्टिपेशन ट्रीट करणार. ठीक आहे, कारण की कॉन्स्टिपेशन इट इज अ वन ऑफ द साईड इफेक्ट ऑफ द सायकोटिक ड्रग. ओके, देन रिझन ऑफ धीस नर्सिंग इंटरव्हेंशन इज ड्यू टू द डिग्रीज ॲक्टिव्हिटी लेवल. ड्यू टू द डिग्रीज द ॲक्टिव्हिटी लेवल or low intake or fluid and food intake, so chances to develop a constipation. ठीक आहे, आता बघा जे काही पेशंटची जे काही डेली ॲक्टिव्हिटी आहे ती डिक्रीज झालेली आहे किंवा मग इंटेक अँड आउट इंटेक ऑफ फ्लुईड अँड फ्लुईड कमी झालेलं आहे, त्याच्यामुळे काय होतं, काही चान्सेस तिथं उद्भवतात की त्याला काहीतरी कॉन्स्टिपेशनचा प्रॉब्लेम होऊ शकतो. ठीक आहे, आता कॉन्स्टिपेशनचे प्रॉब्लेम कमी करण्यासाठी आपण काय करणार, त्याला मेडिकेशन देणार. सो मेडिकेशन हेल्प्स टू द कॉन्स्टिपेशन लेवल. मेडिकेशन देणार आणि कॉन्स्टिपेशन कमी करणार. ठीक आहे, कारण की कॉन्स्टिपेशन इट इज अ वन ऑफ द साईड इफेक्ट ऑफ द सायकोटिक ड्रग. ठीक आहे, तर हे सर्व झालेलं आहे नर्सिंग इंटरव्हेंशन अँड इट्स रॅशनल. ठीक आहे, तर हे जे आपण दोन नर्सिंग डायग्नोसिस पाहिलेले आहे हे सर्व स्किझोफ्रेनियाची नर्सिंग डायग्नोसिस आहे. जर पेशंटचं असं विचारलं की राईट डाऊन द नर्सिंग डायग्नोसिस अकॉर्डिंग टू द डिसीज कंडिशन, अकॉर्डिंग टू डिसीज कंडिशन अँड इट्स प्रायोरिटी. ठीक आहे, तर आपण काय करणार, इथे सर्वात आधी नर्सिंग डायग्नोसिस लिहिणार, मग गोल लिहिणार. ठीक आहे, जे काही गोल आहे आणि दोन कॉलम करणार, नर्सिंग इंटरव्हेंशन अँड रॅशनल, आणि याच्यामध्ये आपण हे सर्व इंटरव्हेंशन लिहिणार. ठीक आहे, ठीक आहे. अगर जर क्वेश्चन असा विचारला की एक्स वाय झेड पेशंट आर ॲडमिटेड इन द सायकॅट्रिक वॉर्ड, सो ॲन्सर द फॉलोईंग क्वेश्चन, तर तुम्हाला इथे तीन आणि तीन सहाशे कॉलम तुम्हाला बनवावं लागणार. फर्स्ट इज द असेसमेंट, ठीक आहे, देन नर्सिंग डायग्नोसिस, देन गोल, देन नर्सिंग इंटरव्हेंशन, इम्प्लिमेंटेशन अँड इव्हॅल्युएशन, असे तुम्हाला कॉलम करून हे सर्व केअर प्लॅन तुम्हाला लिहावं लागणार. ठीक आहे, हे झालं आहे नर्सिंग केअर, सॉरी डायग्नोसिस अँड केअर प्लॅन. ओके.